अस्सलामुअलैकुम, मी सादिक परदेशी, तुमच्या सगळ्यांचा कोकणी भाई, आणि मी वेलकम करते तुम्हाला सगळ्यांचा आपल्या हमीद भाई की शादी ह्या कोकणी शादीच्या व्लॉगच्या सेकंड पार्टला। सगळ्यांना मोह बेसबरी से इंतजार होता या पार्टचा, त्यामुळे बोलू आज अपलोड करूनच टाकूया गालेखाण्यापेक्षा। थँक्स, लव यू। तर तुम्ही फर्स्ट पार्टला बघले असाल तर कसा मी आणि माझा भाऊ रफीक आम्ही टोलला गेलो होतो एका शादीला, हमीद भाईच्या शादीला। तर माझा असा प्लॅन होता की शादीत जायचा, सगळ्यांना मिळायचा, आणि सगळ्यात मेन म्हणजे जो आपल्या काय काय कोकणी लोकांचं काम असतं ना तो करून यायचा। कोकणच्या शादीत जायचा, त्यांचाच खाका खायचा आणि त्यांच्या शादी आणि त्यांच्या जेवणाला नाव ठेवून यायचा, हा माझा प्लॅन होता। तो गेम बजाना पडेगा आणि त्या प्लॅनला प्रॉपर एक्झिक्यूट करण्यासाठी मी आलो होतो टोलला। तर ज्यांनी ज्यांनी फर्स्ट पार्ट बघितली नसतील त्यांच्यासाठी मी सांगताय की कमेंट बॉक्सला आणि डिस्क्रिप्शनला त्या फर्स्ट पार्टची लिंक आहे, तर ज्यांनी तो पार्ट बघितली नसेल तो पार्ट पहिले जरूर बघा, कारण तो पार्ट बघल्याशिवाय तुम्हाला सेकंड पार्ट समजणार नाही। ठीक आहे समरिया, तर चला सुरुवात करूया आपल्या सेकंड पार्टला। तर तुम्ही बघले हो कसं आपण शादीत आलो, तू आणि नवशाला मिलू, नवशा घराजवळ मांडवाजवळ आला, त्याच्या बाद त्या दोस्ताने त्याला आत नेलेन आणि बसवले नवरीच्या बाजूला। मोरा जाऊन मला नवशाचा अब्बा मिळलं, आपला हमीद भाईचा अब्बा। हमीद भाईच्या अब्बानी मला साईडला घेतली आणि प्यारशी बोललं, सादिक भाई जेवल्याशिवाय जायचं ना। मी बोलू इतक्या आमचे काय हमीद भाईला मिळायला आलाय, ह्याम कायला जायलाय, चार बोटे जास्त खाऊन जा, टेन्शन घेऊ नको तुम्ही। थोडासा फोटो आणि सेल्फी सेशन झाल्याच्या बाद आतिक भाई आपल्याला मिळायला आलं। आतिक भाई आपले खास दोस्त आहेत। आतिक भाई बोलले, सादिक भाई बस झालं आता, चला जेवून घ्या। मला पण तीच ऐकायचा होता, कवा कोण जेवायला बोलतोय आणि कवा निघताय। मी लगेच सगळा आटपला आणि मांडवात जेवायला निघलो। रफिकला स्वतः तर रफिक काही दिसला नाही, बघताय तर रफिक शेठ फोनवरती आहेत। संडे असो या मंडे, रफिक भाईचं ऑफिशियल काम चालूच असतं, आपल्या कस्टमरला पाहिजे तशी सर्विस देत असतात रफिक भाई, म्हणून रफिक भाईचं नाव माशाला बेस आहे। हा माशाला बघा काय हसतात, बघा तुटलेल्या बिस्किटासारखं। खैर जेवणावर मोप जोरात चालू होती, पाहुणी चालूच होती, एक उठला का दुसरा, दुसरा उठला का तिसरा, चालूच होता। बासना हाना, बोटे हाना, धान हाना, लोणचा हाना, पापड हाना, हा आवाज येतच होता। भाई जाड हाडूक आहे का बघा हाडूक, भाई जाड नरम मोठी मिळेल काय, भाई पापड खपलं वाटतं। हे ऐसं डायलॉग कानावरती पडलं ना का समजायचं कोकणात आले हो तुम्ही आणि कोकणी शादी आहे। बात सही आहे। चुलं आडवं झालं भाई, आडवं आगी इजल्या, डेगी खाली झाल्या आणि निकारातनं धूर यायला लागला, तरी लोक उठायचं काय नाव घेत नव्हती। आणि भाई काही काही लोक तर इतका जेवतात ना की कवा कवा ताज्जुब होत की यार भुकेचे उगवले नाही ना खाऊन आली देत। आणि माझं काही काही दोस्त इतकं सालं भुक्कड आहेत का जर गावात जेवणाची दावत असेल तर सुभाचा नाश्ता नाही करत। त्यांना माहिती नाश्ता केला तर जेवण कमी जाईल, म्हणून नाश्ता नाही करत आणि थे जाऊन येड काढतात त्या माणसाचा शादीतल्या जेवणाचा। डेंजर आहेत बाबा, डेंजर आहेत। घरात पाव किलो मांस आणून चौघा जण जेवणारी लोक पण शादीत गेल्यावरती नखरं करतात। भाई आणखीन एक बोटी आहे का बघा, भाई जर नरम बोटी असली तर बघा हो। ओ मी हड्डीवाली खात नाही हो, काही लोक म्हणतात मला हड्डीवाली जाम पसंत, टाका टाका आणखी एक टाका, हे यांचं नखरं चालू असतात। पण एखादा गरीब हिकने तिकने पैसे काढून, लोन काढून, कर्ज काढून आपल्या पोराबाल्यांच्या शादे करतं आणि आपल्या इज्जतच्या खातीर आपल्या गावातल्या लोकांना, आपल्या रिश्तेदारांना दावत देतं का तर खरीतरी कुणी काही बोलायला नको। पण आपल्याला काय घेणं देणं आहे, आपल्याला शादी मिळली जेवलू पोट भरला बस झाला, दातात काड्या घालायच्या आणि जेवणाला आणि शादीला नावा ठेवायची। पण ते विचार ते विचार नाही करायचा की त्यांनी काय परिस्थिती आपल्या पोरांची शादी केला नाही। खैर बोलू जितकं कमी आहे भाई, बरा मी तुम्हाला आता आपल्या कोकणी लोकांच्या काही काही खराब बाती दाखवल्या, चला एक बेस बात दाखवत आहे। जो कोण गावात बेसहारा असेल किंवा ज्याला कुणाचा आधार नसेल त्याला शादी जैसा बासना पुरवली जातात, ते एक सिस्टीम खूप भारी आहे कोकणी लोकांची। अल्लाह सगळ्यांना अशीच हिदायत देव, कारण भाई माणूस उघडा नांगटा काही समजून निजू शकते, उपाशी नाही निजू शकत। ते मुलं गावात जितकी पण जिम्मेदार आणि माशाल्ला अल्लानी ज्यांना बेस पैशाशी नवाजला नाही, मालदार बनवला नाही, त्यांनी गावाच्या ऐशा लोकांची फिकर केली पाहिजे।
की ज्यांचा कोण सहारा ना आहे ॲटलीस्ट त्यांच्या पोटाची फिकर केली पाहिजे. अल्लाह सगळ्यांना आपली ऐशीच तौफीक देऊ, आमीन. हे बघा सादिक भाय, माशाल्ला तो आता बंगलो दाखवला मशिदीच्या बाजूला, तो यांचा बंगलो. सादिक भाई माशाल्ला मोप डाऊन टू अर्थ माणूस आहेत. आपल्या कोकणात अशी बरीचशी लोक आहेत ज्यांना अल्लाने मोप मालूदारशी नवाजला नाही, पण ती मोप डाऊन टू अर्थ आणि सिम्पल लाईफ जगण्यात बिलीव्ह करतात आणि एकदम सिम्प्लिसिटीने देतात. अल्लाह सगळ्यांना ऐसाच ठेव. सगळी जेवणावर आटपल्याच्या बाद गावाची जी जिम्मेदार आणि आजी माजी मंडळी असतात ते अशीच मुदबाखान्यात बसतात आणि सोबत एकत्र बाती करता करता हच्चत हच्च विषय करता करता जेवण करत असतात. आपले दोस्त लोकात जी एका खुर्चीवरती आणि हातात प्लेट घेऊन जेवण्याची मजा आहे ती तुम्हाला फाईव्ह स्टार हॉटेलला पण नाही मिळणार भाई. आणि हे आपलं पुरारवरले जेवणी आहेत. माशाल्यांचं जेवण जवळ पण असतं, सगळी पोटभर खातात आणि सगळी तारीफ करून जातात, पण मी आयला नाव ठेवायला यांना खबरच नाही. माशाल्ला हे बघा अदनान भाया, अदनान भाई जलाल हे आपले खास दोस्त आहेत. आणि हो मगाशी जो पोरगा जो इलेक्ट्रिक बाईक चालवतो बघा लहान पोरगा बांगल्याजवळ त्या, तो यांचा पोरगा. आणि ही सगळा हसी मजाक चालू असतानाच कोणतरी माईकवरती अनाउन्समेंट केला आणि एक बेहतरीन शायरी बोललान का, सुनहरा दिन है चांदनी रात है, सुनहरा दिन है चांदनी रात है, जो कोण जेवायचा बाकी असेल त्यांनी जेवून घ्या कारण आखरी जमात आहे. अनाउन्समेंट ऐकताच मी डायरेक्ट जेवणाच्या टेबलवरती. माशाला स्पेशल धान शिकारीचं जेवण होता, पण आपल्यासाठी स्पेशल प्याला भरून आला होता भाई, फुल भरून. जेवण सहीच माशाला झाला होता, मग बेहतरीन टेस्ट होता, जेवणाची तारीफ केली पाहिजे, पण मी करणार नाही कारण मी आयला नाव ठेवायला. जेवण इतका भारी झाला होता की रफिकला मी बोललो की आज ह्यांचं येडच काढू. म्हणून मी शिकारीवाले आणि खाणेवाल्याला शोधवतो, पण शिकारीवाला आणि खाणेवाला काही यायला तयारच नाही. मना बघून खरी गायब झाली होती साली. तितक्यात एक खाणेवाला मला दिसला, मी त्याला आवाज दिला, बोलू भाई जरा खाना द्या, कवाधान बसला आहे कवाधान मागताय. तर भाई तो माझ्या येणार होता, तितकं एक पोरगेन त्याला अडवलान, बोलते खाना बिना काही द्यायचं नाही, जा तू तिकडे निघून. आणि भाई तो निघून गेला. आयला बोलू ही काय गंमत चालू आहे, भगवान क्या जुलूम है. म्हणून मी नवशाच्या बापसाला बोलवला, हमीद भाईच्या आब्बांना. मी हमीद भाईच्या आब्बांना बोलू, बोलो चिचा काही गंमत आहे, खाणेवाला येईच ना आवाज देत तरी, जो येते त्याला हाकलून लावतात येत का, नको जाऊ सादी भाईने खाणं देऊ नको, बोलू काही नाटक चालू आहे, बोलू मी काय उपाशी जाऊ काय, मी मुद्दाम थोडं रागाच्या ह्याच्यातल्यानं बोलू, बोलू ऐसा असेल तुम्ही जाल्ला उठून. तर हमीद भाईचा आब्बा बोलू सादी भाई तुम्ही गेल्यावर तरी चालेल. मी बोलू हा काय नाटक आहे, तर बोलू सादी भाई तुमचा आम्ही पहिला ब्लॉग बघले आहो, तुम्ही लोकांच्या शाद्यातनं जात आहात, लोका बिचारी इतका खर्च बिर्च करून शाद्या करतात आहेत, तुम्ही जात आहो खाका फुकटचा खाताव पाकिट भरताव नाय भरताव इतका सगळा करून त्याच्या शादीला नाव ठेवून येतो. तर आम्ही तुमची व्हिडिओ बघलेली आहे, तर तुम्ही आता उपाशी गेलो तरी मला काही फरक पडे नाही. तर ते मला बोललं की आम्ही डिसाईड केले आहो की जो पण आपल्या शादीत येईल खाका खाका खायल पाकिट भरते नाय भरते आणि परत त्याला नाव पण ठेवल, अशा लोकांना शादीतनं घ्यायचंच नाही आणि घेतल्या तरी त्यांच्यावरती ध्यान द्यायचं नाही. जेवलीत नाही जेवलीत भाई घ्या थोडासा घ्या थोडासा घ्या करायचाच नाही, खातील खातील नाही उलटतील चूप. मग त्यांना त्यांच्या जेवणाची किंमत समजेल आणि अहमियत समजेल की जेवण काय चीज आहे. मला टेन्शन आयला, बोलू अर्धा पोट कशा काय जायचा. मी शेवटी त्यांची माफी मागली की बोलू भाई मला माफ करा, ह्याच्यामुळे मी कुणाच्या शादीला जाईन तर तारीफ करूनच येईन, मग तो जेवण कसं पण असो काही मुश्किल नाही, तर प्लीज तुम्ही मला आत्ता जेवायला द्या, मला आत्ता जाम भूक लागली, ह्याच्यामुळे मी कुणाच्या शादीला नाव ठेवणार नाही, प्लीज प्लीज प्लीज. तसं ते बोलले ठीक आहे चला तुम्ही आमचा मेहमान आहो म्हणून तुम्हाला आता देत आहे मी. तर लगेच आतिक भाई खाना घेऊन आलं. माना भाई आतिक भाईच्या हातातला खाना बघून इतकी खुशी झाली, मी आतिक भाईचा मात्याला बोशी घेतली की भाई तुम्ही फरिश्त आहो फरिश्त. जाता आता मी नवशाला म्हणजे हमीद भाईला मिळून गेलो, बोलो हमीद भाई चला निघताय मी, आणि तुम्ही मला हसून घ्या किती हसता होते कारण बायको आली का आपला हसणं बंद. मी जाऊन आपल्या पुरावाल्या जेवण्यानं मिळलो, बोलो भाई माशाला जेवण मग भारी होता. तर बोलो भाई जेवण आपण भारीच बनवतो, पण तुमच्यासारखी लोक येतात ते नावं ठेवून जातात. मी बोलू आत्म सटकण्यातच भलाही आता. खैर आपलं काम झालं होता, दावतला पोचलो माशाला खाका खाल्ला, फक्त नाव ठेवायला मिळलं नाही कारण हमीद भाईच्या आब्बांनी माझी जिरवली. असो तर माझ्या सगळ्या व्ह्यूवर्सला आणि जे आपली ही व्हिडिओ बघतात आहेत त्यांना सगळ्यांना एक हात जोडून विनंती आहे, एक रिक्वेस्ट आहे की जेव्हा पण तुम्ही कुणाच्या शादीत जाल तो बिचारा गरीब आहे मालदार आहे एकने तिकने पैसा जमा करून अरेंजमेंट करून लोन घेऊन आपल्या पोरी बालींची शादी करते, तर तुम्ही जेव्हा पण त्या शादीत जाल तुम्हाला जेवण पसंत येईल नाही येईल तुम्ही झुट्टी काय होईना तारीफ करा,
कि भाई चिचा नाना दादा मामू तुम्ही जी शादी केली आहो ती मोह बहिणीने केली आहो, जेवण तर इतका भारी होता की आम्हाला मजा आली आणि आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला। तर तुम्हाला सगळ्यांना मुबारकबाद की तुम्ही इतका भारी अरेंजमेंट केलं आणि जेवण केलं, आम्हाला मजा आली, आम्ही मोह एन्जॉय केली शादी। आणि जो कोण जेवणी असेल त्याची पण जाऊन तारीफ करा, त्यांना पैशाची हाऊस नसतं, त्यांना असं वाटतं कोणतरी येईल आणि आम्हाला बोलेल की भाई जेवणी तुम्ही जेवण एकदम भारी बनवले वा। तर एक प्यारशी जरा दोन बाती बोला, दिल ठेवायसाठी बोला, कारण आजकाल नफरत मोप चालली आहे, प्यार कोण द्यायला तयार नाही, त्यामुळे तुम्ही प्यार सगळ्यांच्या सोबत शेअर करा। चार बेस प्यारच्या बाती बोलले आणि सगळं काही बेस होतं। खैर मी तर सुधारलो, मनात अद्दल घडली, पण बरीच लोक आहेत ती सुधारणारी ना आहेत। खरं आपल्या कोकणीत एक म्हण आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही। तर उम्मीद करता की तुम्हाला हा ब्लॉग पसंत आला असेल आणि तुम्ही एन्जॉय केला असाल। तर जर तुम्हाला हा ब्लॉग पसंत आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या जे दोस्त लोकांचा जे ग्रुप आहेत फॅमिली ग्रुप आहेत त्याच्यावरती व्हिडिओ शेअर करा। आणि खुश राहा, सगळ्यांना खुश ठेवा, कोणाला तकलीफ देऊ नको, गरीब गरजू लोकांना हेल्प करा आणि मदत करा। चला अल्लाह हाफिज, अस्सलाम वालेकुम।